नमस्कार, मी डॉक्टर सूरज चौगुले वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द या ठिकाणी हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम करतो आहे. शिक्षण मंडळ कराडकडून राबवण्यात येणाऱ्या एक पान प्रतिभेचं या उपक्रमास मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो. या उपक्रमासाठी जे संकल्पक आणि मार्गदर्शक म्हणून जे काम करत आहेत ते आदरणीय राजाभाऊ लाटकर साहेब यांच्यामुळे या उपक्रमात सहभागी होता आलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याबरोबरच या उपक्रमामध्ये वैशाली पागे, अभिजित कुलकर्णी सर आणि ज्यांच्यामुळं मला या आपणाशी सगळ्यांशी जोडता आलं ते माझे मार्गदर्शक मित्र माननीय अरुण काकडे यांचंही मी मनापासून आभार मानतो. आज न पाठवलेलं पत्र या इंग्रजी ग्रंथातील एक पान मी आपणासमोर वाचून दाखवणार आहे. याचे लेखक आहेत द व्हाईस रॉ व याचा मराठी अनुवाद केला आहे हेमलता आंतरकर यांनी. अर्थात द व्हाईस रॉ म्हणजे पूर्वाश्रमीचे टी टी रंगराजन यांनी अनंतत्ववाद या नव्या मार्गाचा आविष्कार केला. या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य की ज्या पानावरून आपण पुस्तक वाचायला सुरुवात कराल तिथून ते तुम्हाला पुस्तक वाचनीय वाटेल. प्रत्येक भाग वेगवेगळा दिलेला आहे, त्यातलं एक पान शिखराकडं नेणारा रस्ता सोपा नसतो हे मी तुमच्यासमोर वाचतोय. तुम्ही जेव्हा वाहन चालवता तेव्हा तुम्हाला रहदारीचा खोळंबा गृहित धरावा लागतो. जेव्हा तुम्ही आरोग्याकडे लक्ष देण्याचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला जिभेकडं दुर्लक्ष करावं लागतं. प्राप्ती होऊ लागली की प्राप्तीकरही आलाच. आयुष्यात तुम्ही काहीही निवडलं तरी त्याबरोबर अंगभूत सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी येतातच. काटे नसलेला गुलाब शोधायला जाणं म्हणजे वेडेपणाचंच. नाण्याची एक बाजू तुम्ही निवडलीत की दुसरी बाजू तुमच्या वाट्याला येतेच. कष्टविरहित सुखासीन आयुष्याची अपेक्षा करूच नका. अगदी महात्म्यांना सुद्धा विपदारहित आयुष्य किंवा सुखाचं आयुष्य लाभलं नाही आणि असं आयुष्य असूच शकत नाही. महत्वाकांक्षा जेवढी मोठी तितके प्रश्नांचे डोंगरही मोठे. तुम्हाला फक्त चालायचं असेल तर फारसे प्रश्न येत नाहीत. जेव्हा तुम्ही मॅराथॉन अर्थात प्रदीर्घ शर्यतीत धावायचं ठरवता तेव्हा साहजिकच अधिक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही फक्त अस्तित्व राखून जगायचा निर्णय घेता तेव्हा तुम्हाला कमी प्रश्न पडतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त क्षमतांना साजेसं जगण्याचं आव्हान स्वीकारता तेव्हा तुम्हाला अधिक आणि मोठे प्रश्न सोडवायलाच लागतात. काठीचं एक टोक उचललं की दुसरं टोकही तुम्ही आपोआपच उचललेलं असतं. जसं टाकीचे घाव शोचल्याशिवाय देव पण येत नाही. शिखराकडे जाण्याचा रस्ता सोपा नसतो आणि शिखर ज्यांनी गाठलं त्यांना ते कधीच सोपं गेलेलं नाही. अखेरीस इतिहास वाचणारा आणि इतिहास घडवणारा यांच्यात फरक असतोच. एक उदाहरण बायबलच्या अभ्यास गटामध्ये काम करणाऱ्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे की परमेश्वराच्या व्यक्तिमत्त्वावर आणि स्वभावावर यामधून काय प्रकाश पडतो हे त्यांना पाहायचं होतं. त्या आठवड्यामध्ये गटातल्या एका महिलेनं एका चांदी कारागिराला भेट देऊन त्यांच्या कामाचं निरीक्षण केलं. कारागिरानं चांदीचा एक तुकडा विस्तवावर धरून तो तापवायला सुरुवात केली. त्यानं स्पष्ट केलं की चांदीमधलं अशुद्धत्व जळून जाण्यासाठी तो तुकडा विस्तवाच्या मधोमध जिथं जाळ सर्वाधिक दाहक असेल तिथं धरणं आवश्यक असतं. त्या महिलेनं कारागिराला विचारलं की त्याला या जाळापुढं पूर्ण वेळ बसून राहणं भाग आहे का. कारागिरानं होकार देत सांगितलं की केवळ तो तुकडा धरून बसून भागत नाही तर संपूर्ण वेळ त्या तुकड्यावर नजर खिळवून ठेवावी लागते. चांदी जर ज्वाळेमध्ये क्षणभरही जास्त वेळ जळत राहिली तर तिचं नुकसान होतं. महिलेनं त्याला विचारलं चांदी पूर्णपणे शुद्ध केव्हा झाली हे तुम्हाला कसं कळतं. त्यानं हसून उत्तर दिलं सोपं आहे. माझं प्रतिबिंब ज्यावेळेला त्या चांदीमध्ये दिसायला सुरुवात होतं त्यावेळेला समजायचं चांदी शुद्ध झाली. तुम्हाला जर आयुष्याचे चटके बसत असतील तर लक्षात ठेवा परमेश्वराची नजर तुमच्यावर खिळलेली आहे आणि त्याचं प्रतिबिंब तुमच्यामध्ये दिसू लागेपर्यंत तो तुमच्यावर सतत लक्ष ठेवून असणार आहे. प्रत्येक माणसामध्ये एक प्रेषित दडलेला असतो. परमेश्वर मानव बनला तो एवढ्यासाठीच की मानवानं पुन्हा ईश्वर बनावं. आयुष्य म्हणजे तुम्हाला पोळून टाकणारी भट्टी नाही तर तुमचं रूपांतर शुद्धतम चांदीत होण्यासाठी तुम्हाला झळाळी आणणारी ती एक पावक प्रक्रिया आहे. धन्यवाद.